काल रात्रीचा प्रवास आणि आजची टॅक्सी. बरं झालं सदा आपण इथेच थांबलो आज. अगं पण लगेच परत न, तुझ्या तब्येतीला झेपलंच नसतं. तरी त्यात नाही बरं झालं की डॉक्टरांनी तुझी तब्येत नॉर्मल असल्याचं सांगितलं. नाही हे बरं झालं, नाही तर काय अशु खरंच खूप काळजी करत असते हो तुमची. मला माहितीये ग, अगं मला हॉस्पिटलमध्ये भरती केली असं जेव्हा कळलं ना तेव्हा जी धावट सुटली ते थेट जालना गाठलं तिने. मामा तुम्ही पहिल्यांदाच मुंबईला येत आहे का? नाही नाही तसं दोन तीनदा येऊन गेलोय. सिद्धिविनायकाला पहिल्यांदा चाललोय उद्या. सिद्धिविनायक? कटका करते फोन. हो अग मीच म्हटलं सदाला आपण जाऊन येऊ, आणायचा योग आलाच आहे. मागच्या वेळी ना या दोघांनी नेलं होतं मला, तेव्हाच मी देवाला नवस बोलले होते. समीरला गेल्या गेल्या लगेच नोकरी लागू देत. आशु अगं कुणाचे फोन येत आहेत एवढे, घे ना एकदा. नाही तसं काही विशेष नाही आहे. विशेष नाहीत म्हणजे? अहो आई ती आशूची भाची आहे ना, इथे राहायला आली आहे ना आशू, तर रागवली आहे म्हणून सारखी छळतीय तिला, फोन करून त्रास देते. आशू फोन बंद कर ना. नाही नको, बंद करून कसं चालेल. ठेव बसून डोक्यावर. नाही बरे प्रमिला, डॉक्टरकडनं आल्यापासून सारख्या गप्पा चालल्या तुझ्या. चल बघू आता झोपायला चल बघू. हो पुन्हा उद्या दिवसभराची दगदग आहेच. आशू जमेल ना ग तुला? हो बर सदा. चल मला डॉक्टरांनी कुठली औषधं बदलून दिली ती सांग. हो चल जाते गम झोपायला. काजीवर नकोस.